तीन औक्षण सुप्रसिद्ध कवयित्री कथाकार ललित लेखिका विशुद्ध भाव कविता लिहिणारी कवयित्री म्हणून तत्कालीन समीक्षकांनी इंदिराबाईंच्या कवितेला मुक्त दाद दिली. प्रीती विरह एकाकीपणाची दुःख आणि भावनांचा कल्लोळ निसर्ग प्रतिमातून भावस्कटतेने आणि नेमक्या शब्दामधून अभिव्यक्त करण्याची शैली हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य होय. त्यांची मेहंदी आणि मृगजळ रंगबावरी बाहुल्या गर्भरेशीम चितकळा वंशकुसुम निराकार हे कविता संग्रह श्यामली कदली चेतू हे कथा संग्रह असे विपुल लेखन प्रसिद्ध आहे. त्यांच्या गर्भरेशीम या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे. औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन कवितेने प्रस्तुत कवितेतून व्यक्त केले आहे. नाही मुठी मध्ये द्रव नाही शिरे मध्ये रक्त काय करावे कळेना नाही कष्टाचे सामर्थ्य जीव ओळावा तरी जीव किती हा लहान तुझे शौर्य गाठेपुढे त्यांची केवढीशी शान वर घोंगावे बंबरा पुढे कल्लोळ धुरांचे धडाड त्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण दिन दुबळ्यांची असे तुला एकच औक्षण. औक्षण म्हणजे ओवाळणे द्रव्य म्हणजे धन पैसा संपत्ती बंबरा बंदुकीच्या गोळ्यांचा भरीमार कल्लोळ पाजळणे पेटवणे चेतवणे.